हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे ना. ए ए ए मोठाली बोल ना. हे पोरो याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि बाप. ए पोरो याचा अर्थ तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आई बाप सोडून दुसरं कोणी केलं नाही. महिला मंडळ आपले ना हे आपलेच ना. आई थोर तुझे उपकार. काय रत्न दिले बाय गावाला. अजून एक एक द्या म्हणजे गाव मिळालच. म्हणून बसलेल्या लोकांनी ध्यानात ठेवा, आजच्या आनंदभाई लाडांच्या तृतीय पुण्यस्मरणाला महिलांनी एक संकल्प करा. स्लॅब बंगल्यावर नाही पडला तरी चालेल, जमीन घेता नाही आली तरी चालेल, पण एका चारित्र्य संपन्न मुलाची आई होण्याचा प्रयत्न करा. पहिला संकल्प तरुणांनी करायचा, पोट भरा, भंगार गोळा करा, फुटाने इका, सायकल पंक्चर काढा, झगमारा काम करा ना. मोमलत का हिंडतो, माझी जिंदगी बर्बाद झाली. काय झालं रे टोणगे? दहावीपर्यंत माझ्या संग राहिली, बारावीला त्याच्या गाडीवर बसले, त्याच्यामुळे माझी जिंदगी बर्बाद. अरे तुला मिशी नसल्यामुळे तिला शंका आली. येड नाही तर चालला प्रेम करायला. दुसरा संकल्प आई बापाला खाली पायला लावू नका. आणि तिसरा संकल्प महिलांना, आज ह्या बिचाऱ्या बिचाऱ्याच्या तृतीय पुण्यस्मरणाला एक मुलगा चांगला बनवा. तुम्ही पहा महाराज, एवढी लोक, एवढा खर्च, एवढा का ए एवढा खर्च, हे तिसरं पुण्यस्मरण केवळ त्या आईची कूच चांगली का, त्या आईनं भाऊसुद्धा त्या भावाला जाणणारा दिला, नाही तर भाऊ भावाच्या ध्यानातसुद्धा नाही लोकांच्या. हे ना भावासारखी दुश्मनी आहे का जगात कोणची? तुमची माझी कशी भयानक आहे का नाही? आपले तुमच्या माझ्या घरात भाऊ भाऊ कसे आहेत भयान? तो थोरल्या भावाला उपणे रे, धाकटा भाऊ काय म्हणतो माहिती का? धाकट्याची बायको म्हणती तसा गहू पिटीन, पण त्याच्या उपण्यानं काढणार नाही. महाराज ह्या आनंदभाई लाड यांचा भाऊ नशीबवान की दोन भाऊ राम लक्ष्मणासारखे मारा, एकाचं काम एकाने करावं. विचार करा कोण भाऊ आणि कोण लवेळ आहे का? जग कोणतं आहे? कलियुग आहे. या बिचाऱ्याला स्वर्गातून सुद्धा आज एवढं मोठं तिसरं पुण्यस्मरण पाहिल्यावर आनंद होत असेल का? तो बिचाऱ्या मागच्यांना परत चांगलं राहण्याचाच सल्ला देणार, ध्यानात ठेव. हा जाऊ द्या, माणूस मेल्यावर दुःख होतो तो भाग वेगळा, याचं कारणच माया आहे. मी तुम्हाला मग सांगितलं याचं कारण माया आहे. पण महाराज कमी वयात मरणं आणि कसंही जाणं, पण कीर्ती मागं ठेवून जाणं हे जगणं खरं जगणं आहे. एक वाक्य सांगू, रस्त्यानं जाताना असं चला की दोघांना रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात खळखळा पाणी आलं पाहिजे. याला आणि हीच स्मृती तृतीय पुण्यस्मरण आनंदभाई लाड यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाला स्वर्गातून सुद्धा भगवंत आज खुश असेल. तुम्ही त्यांना पहिलं सांगाल मुलगा चांगला बनवा, नाही तर काय उपयोग नाही राहिला. मग कशाला लबाड्या करून संसार करायचा काय उपयोग आहे? काय उपयोग काय? आज माझ्यासमोर बसलेल्या 50% म्हाताऱ्याला फिकून भाकरी आहे, काय उपयोग आहे? आपण लबाड्या करायचा, संसार करायचा, आणि हे गाच पण पैदा करायचे ना, आखलीचा पत्ता नाही काय नाही, कशाला करायचं? आणि चौथा संकल्प करा आनंदवाडीचे लोक सगळे. चार संकल्प झाले की पहिला काय? ए बोंबलं सगळं व्यवसाय करा. दोन, पुरींनी आईबापाची इज्जत घालवायची नाही. तीन, शेतकऱ्याच्या पायाला हात लावून सांगतो, जमिनी विकण्याचा मूर्खपणा तुम्ही डोक्यातून काढून टाका. मला पाया पडतो तुमच्या, मला नालायक म्हणा, पण 10 वर्षानं माती किलोनं सुद्धा मिळणार नाही. नाही मी स्वतः शेतकरी आहे. एखादा जर म्हणणं ना शेती परवडत नाही, त्याच्या पानपट्टीत ठेवून द्यायची पहिली, ध्यानात ठेवा. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. तुम्ही किती नशिबाने वारा, तुमचे भात ताशी लागल्यात, अजून पाणीच नाही कुठं. बाजव आंघोळ करतात लोक, खाली पाणी धरून ते घरात भांड्याला वापरी द्यात. तुम्ही किती नशिबाने मारा, तुमच्या माती किती पवित्र आहे का? निदान पेरण्या तरी तुमचं हिरवं पाहिलं, एखाद्याचा बीपी वाढाय बसला हिरवं आहे. आणि हिंदू धर्माचं दैवत म्हणून आनंदवाडीच्या लोकांनी आनंदभाईंच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाला एक संकल्प करायचा, मरकी का होईन पण 1 महिन्यामध्ये गावरान गाय पाळलीच पाहिजे, ध्यानात ठेवा.
गाय ज्याच्या दारात नसल तो पुढच्या वर्षा चौथ्या पुण्यतिथीला नसल नसणार, तो मरणार वर्षाच्या आत. एक वाक्य सांगा, दुधासाठी पळू नका, शेणासाठी पळू नका, हिंदू धर्माची खून म्हणून दरवाज्यात गाय ठेवा, गाय पाळा आणि लग्न साधे करा, पोरं होतात. आणि ज्यांची पोरं पोट भरायच्या लायकीचे नाही त्यांना बायका करायची घाईच करू नका. राहू द्या ना, सोडा देवाला, काय फरक पडलाय, आयाला करायचे लग्न ना लायकांचे. आईला तर लई हाऊस, जिला सून नाही ना सून, तिथं लई टाकळे फुटती, माह्या डोळ्या देखत आणायचे आणणार. आण ग तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई, वैशागा सुनाली का ज्येष्ठ त्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं त्याला. आणि जिनं भावाची केली ती तर उन्हाळ्यातच मिळली त्याला. आणि लग्न ना झालेले तुम्ही ना कडाव डोकं आता तुमचं. वाटूलच होणार ना लायक. आता हसाल पण ए, आता हसाल पण पाच वर्षाने आमचेच दिवस येणार आहेत. भयानक प्रसंग होणार आहे. ए, माणसं घरात एकमेकाशी बोलायची बंद झाली, रक्ताची नाती संपली, माणूस किरायली नाही. पूर्वी माणसं जेवताना गप्पा आणायची, आता टी व्हीमुळे कोणी बोलताना जेवताना बोलत नाही. जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपातीसुद्धा मागत नाही, तसंच पाहत राहते. शेवटी ते मीडियावाल्यांनी आता 2 महिने झाले चॅनल बदलून घेतले, 2 मिनटं ब्रेक घेतला आहे भाऊ, पिक्चर कंटिन्यू आहे, 2 मिनिट ब्रेक. तवर तू कालवणं भात आणून ठेव, नाही तर तू ताटली खायला बसला. पूर्वी झोपताना लोक गप्पा आणायची, आता झोपताना लोक टी व्ही पाहत पाहत झोपत आहेत. टी व्ही चालू, माणसं झोपली, कुत्री टी व्ही पाहत्यात काहींच्या घरात, कुत्री माणसं झोपेल, कुत्र्यानं टी व्हीत कुत्रं पाहिलं, हे कुत्रं त्याच्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं, एवढी कुत्री आले कुठून. आणि सध्या तर लोकांनी शास्त्र पाळायचा सोडून दिलंय, उद्या लग्न आहेत, उद्या आषाढी एकादशी, 3 पिढ्या तरी सुखानं जगशाल का, काय नालायक पण आहे. आणि आपले लग्न म्हणजे विधी नाहीये सध्या, फक्त इथलं इथं घ्यायचं, फक्त कर्ज करायचं, नवरदेव तरी सुईचेत रे. शेतकऱ्याचा लग्नाचा 70% खर्च बोगस आहे, फटाके बोगस, डीजे बोगस, दारू बोगस, ना नफा ना तोटा. त्याच्याऐवजी गरीबाला दान करा ना, हे नालायकांना का खोके बाजीता. नवरदेव सुईचेत काय, नवरदेव शेळ्यावळी, तो शेळ्या त्याला फुलपात्रात पाणी आणि तो पसरून पाणी पितोय वड्याला. आता एक पद्धत आली लग्नात नवीन, नवरा नवरीनं मधून यायचं, अंतर पाडणार एक तिकडं ना लाईक नाही तो, आणि त्याच्या पुढं तो बँडवाला बर फोन बरस मेरा मय बोबाया मेरा मय बोबाया. आणि भाड्या भाड्याच्या गाडीत आला, काय उपयोग आहे का. मग सगळ्यांनी आज आनंद भाई लाडजींच्या पुण्यस्मरणाला संकल्प करायचा. ए मना काय कर, नको नको माना गुंत माया जा रे, नको नको माना गुंत माया जा रे, नको नको माना गुंत माया जा रे, नको नको माना I'm not.
काळती उडी बने नवदेवा काळती 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 उडी बने नवदेवा काळती 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 काळाला जवळी ग्रासावया मला मायेत गुतू नको हे मना मला मायेत गुतू नको हा सगळा तमाशा कोणी केलाय माया आणि मन आता तुम्ही पटापटा बोलायचं हे बऱ्या इथून इंद्रिय पाच किती इथून वर किती पाच मोजना एक दोन कुठं आहे चार हा काय ए एक हा अजून एक राहिलं किती झाले पाच इथून वर किती आहेत बोला पटकन इथून खाली किती आहेत पाच पाच अन पाच आणि हे दहा जण एक जणांचं ऐकत आहेत मनाचं ते मन याल ना दामटीत आहे आणि ते मन इतकं ना आलंय की ते एक जणीचंच ऐकत आहे इच्छेचं आता पटकन बोला मन दिसतं का इच्छा दिसते का पण काम दाखवल्याशिवाय हे निघालं फिरायला हा गडी होता बरोबर लय डेंजर कोण लय खतरनाक यानं पाहिली कलवरी कलवरी म्हणजे नवरीच्या मागं दोन चार याडापट पोरी नाही यानं पहिली कलवरी याला आवडली यानं मनाला सांगितलं काय करू मन म्हणलं मॅसेज कर मॅसेज कर जमलं तर जमून जाईन मॅसेज कर मनानं केला मॅसेज ती पोर होती बावळात तिनं केला याला मिस कॉल हे होतं कौरी क्षेत्राच्या बाहेर याच्याक नव्हता बॅलन्स यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन तिच्या भावानं पाहिला ना असा फटकावला धरून पोरगी पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला ख्या गावानं हा आता हे मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण डोळा त्याला आधार देणार कोण मन आणि त्याला सल्ला देणारी कोण इच्छा काळाला जवळी ग्रासाव अशी किती जण आहे आता तुम्ही मोजायचे मी पटापटा सांगू तुम्ही तुम्हाला लई टाइम नाही झाला पटकन मोजा इथून वर इथून खाली पाचम पाच पटापटा मोजा माया माग मन अकरा मन अकरा इच्छा इथून वर पाच इथून खाली पाच पाच अन पाच मोजा पटकन मन अकरा इच्छा काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकार शब्द रूप रस गंध स्पर्श आणि तेवीस जणांना संपवणारी एक जणाची वासना ती दिसत नाही पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही वासना इतकी वाईट आहे महाराज म्हातारी माणसं सुद्धा कापड दुकाना पुढच्या प्लॅस्टिकच्या बायका पाहतात ते स्टॅच्यू असतंय ना स्टॅच्यू म्हातारा असं पाहते प्लॅस्टिकची काय म्हातारा किती म्हातारा होऊ द्या त्याच्यातली वासना कधी म्हातारी होत नाही महाराज आणि आज या जगात वासना संपवायची असेल तर काळ आला जवळी ग्रासावया आपल्याला मरण आलं याचं कारण कोणाला वेळ नाही कशावरून काळाची एवढी काळाची एवढी पडेल बाजीवा काळाची एवढी
सगळ्यांनी परमार्थाकडे पळा, ए मना मायेत गुतू नको. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो. हात जोडून युधुरानं सांगितलं धृतराष्ट्राला, धृतराष्ट्रा तू आयुष्यात एकही काम चांगलं केलं नाही, आता मरताना तरी तू चांगला वाघ. कोण म्हणतंय? विदूर. कोणला? धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र म्हणला दाशीच्या पोरानं मला शिकवा इथं कच्चा आहे का मी. ते फुगीर होत नमुन्यावारी मिळालं महाराज, शिवाय अरण्यात जळून मिळालं आणि 100 जण घेऊन मिळालं. खानदान संपली खानदान, टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का कुठं? दुर्योधन पान स्टॉल वाचलं का? दुशासन का धाबा? अरे मराईच्या टायमाला धृतराष्ट्राला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या महाराज. आणि भयान रात्री आंधळा, धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला महाराज, जळून. जरा सावध व्हा, अजून संधी गेली नाही. या बिचाऱ्या कुधुनी भावांचा आदर्श घ्या. या आज आनंद बाईंचं लाडचं ती तृतीय पुण्यस्मरण, त्यांच्या पाठीमागं बंधू. आईला दुःख होणं साहजिकच आहे, यरती माईक दुःखाची जनती जनती. पण हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर, भावाचं तिसरं पुण्यस्मरण इतका मोठा करणारा भाऊ पाहिल्यानंतर, वरच्याच्या आशीर्वादाने खालचा सुद्धा पुन्हा 42 पिढ्या सुखानं जगणार महाराज. जगातलं नातं संपलंय, आता लई राहिलं नाही. बा महिला मंडळ ध्यानात ठेवा, सुना घरात आल्यानंतर नवऱ्याची किंमत कमी केल्यामुळं तुम्ही नवऱ्याची किंमत कमी केली, सुनानं तुमची किंमत कमी केली, परिणामी सुनानं आणि पोरानं तुमच्या दोघांची किंमत कमी केली. कधी बी आपल्या स्त्रीनं नवरा येडा असेल पण त्याला कधी कमी लेखायचं नाही. सुना देखत उलट नवऱ्याशी जास्त गप्पा आणायचे असं उरफट वागायचं. आजपासून आपले मंत्र पाळीचा तुम्ही इंदुरीकर मंत्र. आपले मंत्र लय खास, वहीन त्रास पण गुण हमकास. काय होत नाही मला. पोरग म्हणलं ना मी घरातून निघून जाईन, त्याचे फक्त कपडे पिशवीत घालायचे. भाऊ जाऊ द्या, ते जातही नाही बाहेर, पोटही भरीत नाही. अहो ते 22 वर्षात आतली चड्डी घेऊ शकलं नाही, ते बंगला कोवा बांधीन. अहो त्यानं ब्लेड नाही घेतलं, मी शिकाड आहे ब्लेड. ते बापाच्या इस्टेटिव क्वार्टर पेत आणि बँडवाले थकीत, त्याची दानत काय पोट भरायची. जाऊ दे ना, गेला तर जाऊ दे ना. 50% लोक बाहेरचे आलेत आपल्याकडे राहायला, पाना घेऊन आल्यात. पाना हायवेला 3 गुंठ्याचे मालक झाल्यात आणि त्यांनी आपली पोर गाड्या खोलाय ठुल्यात आणि आपलं पोर 10 रुपयाला. तर बाप हाना गेला तर आई म्हणली हाणू नका त्याला, आपल्याला काही लई नाही. कुठं कायम पेतय अशी तर त्याची आई. आणि वरून आई काय म्हणते माहिती का पोराला? तुझ्या बापाचं ऐकू नको, त्यांना पहिल्यापासून काही कळत नाही. कधीपासून? बाकीचा विचार घरी गेलो करा तुम्ही. आई कशी असावं माहिती का? रामराज्य संपलं, ए हनुमंतान सीता आणली आणि रामन सीता लक्ष्मण अयोध्येत निघले, आई कशी असते बाबर का? हनुमंतराय ना गडी हुशार, विमानालाच लटकला माग. त्याला वाटलं मला नेते का नाही, आणि विमानात बसले बसले हनुमंतराय काय म्हणतात माहिती का कोणाला? ए सीतेला. आई म्हणायची हनुमंतराय सीतेला. काय आई? आई जाता जाता माझ्या आईचं दर्शन होईल. कोणाचं? अंजनी मातेचं. काय बोलायचंय मारा? आई मुळ आपलं पोरामुळं आईला रामाचं दर्शन. विमानातून उतरले ना हनुमंतराय, पळत गेले ना आईला, म्हणले आई राम आलेत. आईला काही सुचलंच नाही, पदर घ्यावा का केस सावरा का. आली आणि सीतामाई म्हणते तुमच्या मुलामुळं आम्ही सुखी आहेत. आम्ही कुठं आहोत, कुठं होते मी हे पहिलं कोणी सांगितलं? हनुमंतरायानं. अंजनी माता लाजली, पोराचे गुण गाताना कोणत्या आईला हसू येतं? असा गालावर खड्डा पडला. हनुमंतराया असे खाली मान घालून राहिले. बरं झालं आपल्याला निदान एवढं दिसायचं, फळ तरी बरं मिळालं. आणि राम म्हणतात अंजनी माते, जर तू आज हनुमान नसता तर मला भाऊ नसता. द्रोणागिरी आणायला हनुमान गेला आणि मला लढायची पाळी आली. राम फक्त एवढंच म्हणला का, द्रोणागिरी आणायला लक्ष्मण गेला, आपला हनुमान गेला आणि त्यावेळेस मला लढायची पाळी आली. अंजनी मातेचा चेहरा बदलला, अंजनी मातेने हात स्तनाला लावला आणि स्तनातून दुधाची चिळकंडी उडाली तर समोरच्या दगडाला पाणी, दगडाला भेग पडली महाराज, दगडाचा तुकडा झाला
अंजनी मातेनं बांगडी माग केली आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. हनुमंतरायाला प्रश्न पडला, राम माझे गुण गातोय आणि माझ्या आईनं मला का हाणलं. अंजनी मातेनं सांगितलं, हनुमंता तू दूध कुणाचं प्याला याचं भान ठेव. माझं दूध म्हणजे दगडाला छिद्र पाडणारं दूध आहे आणि ते दूध प्याला आणि द्रोणागिरी आलाय गेला तेव्हा रामाला लढायची पाळी आली याची लाज तुला कशी वाटली नाही. मी तुला रामाला अर्पण केलंय, तू काय दुसऱ्याचं दूध प्यालं नाही, माझं दूध. अशी म्हणत होती अंजनी. अंजनी ऐ, अंजनी ऐ ऐ. आणि आमची आई पोराला म्हणती, पप्पा संग कोणाची फेफे तिऊर फटे बाऊलीचं पोर म्हणतंय, फेफे माझे मम्मीचे रियाडे नंदडशाने. नीट बस काय त्याचा उपयोग. म्हणून महाराज बसलेली तरुण मंडळी ध्यानात ठेवा, आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत, आभार गवार नाहीत. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ गोवा नाही, वाघ 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 कळत होतो तुम्हाला. वाघ वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले पाचच्या पुढं वाघ. आपला वाघ संडासात बसल्या बसलेली येतोय, अमक्याचे अमकी शीन लफडे आहे खाली येतो, वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो, ही माझी चावलाद आहे. काय आपले काय रे बांडे वाघ, त्यांना काय करता, हे फक्त बँडवाल्यांपुढं काम आहे त्यात. वन्समो नवरदेव नाही होणार तुम्ही, ते तर मिटलं जात. महाराज अजून सावध व्हा, आनंदभाईचं तिसरं पुण्यस्मरणाला एवढे संकल्प करा, त्या परिवाराला परमेश्वर चांगली बुद्धी देऊ, स्वर्गातून सुद्धा त्या व्यक्तींना आशीर्वाद लाभो. तुम्हाचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहो. काही चुकून शब्द गेला असेल तर माझं मला द्या, चांगलं असेल तुम्हाला घ्या. गेलेल्या जीवात्म्याला स्वर्गवास लाभो. त्यांच्या पाठीमागं राहिलेल्या माणसांकडून समाजसेवासारखं कार्य घडो. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.